दुसऱ्यांचे हिरो चोरण्यापासून दुसऱ्यांचं नाव चोरण्यापर्यंत हे राजकारणासाठी होत असतं. मला वाटतं आम्ही आमचं काम करत असतो, लोकांना ते माहिती आहे. ज्यावेळी निवडणुका होतील लोक त्यांना त्यांची जागा दाखवतील आणि जे प्रामाणिक लोक आहेत त्यांना पुन्हा एकदा निवडून देतील, गद्दारांना घरी बसवतील. तुम्ही या म्हणत असताना आशिष शेलार भाजपचे असे म्हणतात की जर राहुल गांधी ज्या पद्धतीने अपमान करतात उद्धव ठाकरे त्यांना मागून घेणार का? ह्या व्यक्तींना मी कधी 4-5 वर्षात उत्तर दिलंय का? मी कधी ह्या लोकांना उत्तर देत नाही. कारण काय की टीका करणं ह्या सगळ्या सोप्या गोष्टी असतात, लोकांमध्ये काम करणं गरजेचं असं ते करत राहतो. काही फरक नाही पडत, आम्ही लोकांमध्ये असतो आणि लोकांची कामं करतो ते करत राहू. संजय राऊतांना एक आपण बघताय कायदा सुव्यवस्था हा मोठा विषय झालेलाच आहे आपल्या राज्यात. सुरुवात कुठून करायची हा प्रश्न आहे. गेले 6-7 महिने जी परिस्थिती आहे तेवढी बेकार होत चाललेली आहे, भयानक होत चाललेली आहे. राऊत साहेबांना धमकी असेल आपण पाहिलं. अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन. ही तर धमकी अंडरवर्ल्ड किंवा कुठून तरी आली असेल, जी कुठून आली पोलीस तपास करतील. मला वाटतं कारवाई तर झाली पाहिजे. पण तसंच महिलांना जी शिवीगाळ होत आहे, मग सुषमाताई असतील ज्यांनी शिवीगाळ केले त्याच्यावर काही कारवाई नाही केली, त्याची हकालपट्टी नाही केली आहे. सुप्रियाताई असतील ज्यांनी शिवीगाळ केले त्याची हकालपट्टी नाही झालेली आहे. परवाकडे आपण बघत असाल अधिवेशन चालू असताना एका भाजपच्या कार्यकर्त्यांना मारहाण झाली. आम्हाला वाटायचं की भाजपच्या कार्यकर्त्याला हात लावलं तर सगळ्या केंद्रीय एजन्सीज वगैरे येतील मागे. पण गद्दार गँगमध्ये असल्यामुळे त्या कार्यकर्त्यांवर ज्यांनी मारहाण केली काही अजून ॲक्शन झाली नाही आहे. म्हणजे एवढी आतल्या आत गँगवर चालू झालं आहे का त्या दोन पक्षांमध्ये, हा एक विषय. एक गद्दार गट आणि भाजपमध्ये. पण भाजपच्या कार्यकर्त्याला मारहाण होऊन काही पोलिसांकडून ॲक्शन होत नाही, नक्की कोणाच्या दबावाखाली हे सगळं होत आहे? म्हणजे आम्हाला पण काळजी वाटायला लागली. कारण जे काही जुने त्यांचे कार्यकर्ते आहेत त्यांना असं होऊ नये, नवीन कार्यकर्ते कोणाचेही राजकीय पक्षाने होऊ नये ही आमची भूमिका असते. तर आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया आपण ऐकत होतो. आदित्य ठाकरे म्हणतात लोक प्रामाणिक लोकांना निवडून देतील आणि गद्दारांना घरी बसवतील, तर टीका करणं हे सोपं आहे, काम करणं अवघड आहे. आम्ही काम करणारे आहोत असं त्यांनी म्हटलंय. तर राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नाबाबत त्यांनी म्हटलंय सुव्यवस्था, कायदा सुव्यवस्था सध्या बिघडत चालली आहे आणि विशेष करून गेल्या 6 महिन्यामध्ये कायदा सुव्यवस्था बिघडत चाललेली आहे. महिलांना शिवीगाळ करणाऱ्यांवर कुठलीही कार्यवाही होत नाही आहे. अशा प्रकारे नक्की कोणाच्या दबावाखाली हे सगळं होतं आहे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.